आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. शिंदे गटाचा खासदार राजेंद्र गावित पालघर मधून कमळावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती आहे. तसं झाल्यास भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढणारे ते पहिले शिवसेना खासदार असतील. राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत आणि खरं तर गावित हे सलग 2 टर्म खासदार राहिलेत, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्याची त्यांना ही संधी आहे. दरम्यान 2019 लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपची युती झाली होती, तेव्हा गावितांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत धनुष्यबाणावर निवडणूक लढवली होती आणि आता ते पुन्हा एकदा कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आभाड. शिवसेनेचे खासदार हे कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार असल्याची माहिती साम टीव्हीला मिळालेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाचा तिढा महायुतीमध्ये अजूनही कायम आहे. हे सर्व होत असताना राजेंद्र गावित हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पालघरचे खासदार आहेत आणि 2018 चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर ते खासदार झालेले होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी जागांचा तिढा कायम असताना शिवसेनेला धनुष्य असतानाही कमळाच्या चिन्हावरती खासदारांना निवडणूक लढवावी लागतीये. जर आपण पाहिलं तर या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त सहानुभूती जी आहे ती भाजपला आहे, त्यामुळं एकनाथ शिंदे गटाचं पारडं कुठेतरी कमी झालेलं पाहायला मिळतं आणि एकनाथ शिंदेंचे जे खासदार आहेत ते जर कमळावरती निवडणूक लढवत असतील तर शिवसेना आणि भाजप मधली धुसफूस जी आहे ती अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. राजेंद्र गावित हे कमळ हाती घेतील अशी माहिती जी आहे ती साम टीव्हीला मिळाली आहे.